रिपाई गवई गटाचं आता एकला छल रे आहे का असा सवाल उपस्थित होतोय, कारण महाविकास आघाडीला 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. मविया सामावून न घेतल्यास अमरावतीसह 5 लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचं रिपाई गवई गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांचं म्हणणं आहे. अमरावतीसह 5 मतदारसंघात उमेदवार देऊ आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून असा इशारा आता राजेंद्र गवई यांनी दिलेला आहे मवियाला, आणि 15 दिवसाचा अल्टिमेटम सुद्धा देण्यात येतोय. या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता स्वतः राजेंद्र गवई आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. थेट मवियाला आता तुम्ही इशारा दिलेला आहे, एकतर 15 दिवसात निर्णय घ्या किंवा मग स्वबळाची तुमची तयारी आहे. बरोबर आहे, आमची तयारी आहे. आम्ही 2009 ची लोकसभा लढवली होती रिपाईने, आणि एवढी ताकद आजपर्यंत कोणी दाखवली नाही. 2014 मध्ये मग आम्हाला पाठिंबा दिला नाही रिपाईला, तर आम्ही स्वबळावरती लढलो आणि घड्याल चिन्हावरती आघाडीचा उमेदवार पडला. 2019 मध्ये श्रद्धेय शरद पवार साहेब यांच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढवली नाही, आणि त्या निवडणुकीमध्ये आघाडीचा उमेदवार निवडून आला. म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही पाठिंबा देतो तेव्हा तेव्हा आघाडीचा उमेदवार निवडून येतो, आणि जेव्हा जेव्हा आम्ही स्वबळावरती लढतो आघाडीचा उमेदवार पडतो. मागच्या 2 वर्षामध्ये ज्या काही 4 पोटनिवडणुका झाल्या आहेत, सिल्लोरची, सोलापूरची, कसबापेठची, पिंपरीची, तिथे पिंपरी चिंचवडची, तेव्हा तिथे केवळ एकच आंबेडकरी चेहरा, एकच रिपब्लिकन पक्ष हा डॉक्टर राजेंद्र गवईचा चेहरा होता. मग आज का तुम्ही आम्हाला डावलता? पोटनिवडणुकीमध्ये यश मिळालं, केवळ आमच्यामुळे यश मिळालं. तुम्ही जर आम्हाला डावललं तर जी गत मागच्या विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये राजस्थान केरळमध्ये झाली आणि मध्य प्रदेशमध्ये झाली, तशा प्रकारची गत यावेळेस सुद्धा तुमची होईल. निश्चित, अजून काही विचारायचं आपल्याला? निश्चित निश्चित, धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच असं विस्तर प्रतिक्रियेकरता गवईजी, आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.